कुर्ली येथे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कुर्ली येथे बौद्ध समाजातर्फे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक पुतळ्याची गावातील प्रमुख मार्गावरून हत्तीवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मान्यवर व बौद्ध समाजातील नागरिक सहभागी झाले होते. सहकार नेते अण्णासाहेब जोले यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सहकार नेते अण्णासाहेब जोले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सहकार नेते अण्णासाहेब जोले म्हणाले, कुर्ली येथील बौद्ध समाजातर्फे आकर्षक अशा भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजासह सर्व समाजातील नागरिकांना घटनेच्या माध्यमातून अधिकार मिळवून दिले आहेत. समाजाच्या विकासासाठी डॉक्टर आंबेडकर यांचे कार्य आदर्शवत असून प्रत्येकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपण निप्पाणी मतदारसंघातील बौद्ध समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲडव्होकेट संजय शिंत्रे यांच्यासह मान्यवर व बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित होते. की बौद्ध समाजामध्ये असेल किंवा भरभर समाजामध्ये असेल तर त्या समाजाची मागणी करत असताना निपाणी मतदारसंघाकडे 53 गावामध्ये जे बौद्ध समाज येतात किंवा भोरजे समाज येतात त्या भोरजे समाजाला या ठिकाणी निपाणी मतदारसंघामध्ये कसे या ठिकाणी आपल्याला म्हणजे मानाचा ताण मिळेल याकडे त्यांचा लक्ष असतं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि Ta-da!